नाशिक लोकसभा मतदारसंघात डॅमेज कंट्रोलसाठी बुधवारी शहरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी एकीचं दर्शन घडवलं. मात्र नाशिकची जागा आपल्यासाठी महत्वाची असल्याचं सांगत शिंदेंनी यावेळी हेमंत गोडसेंचेही कान टोचले. आमदार आणि नगरसेवकांच्या कामात हस्तक्षेप करू नका असं सांगत नाहीतर माझ्याशी गाठ असल्याचा अप्रत्यक्ष दमच शिंदेंनी गोडसेंना भरला. महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नाशिकचा उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन करत एकीची साधही घातली. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या बैठकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि सिन्नरचे आमदार अॅडव्होकेट माणिकराव कोकाटेंनी पाठ फिरवली. त्यामुळे महायुतीतील बेबनाव अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीनं हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीत असमन्वय दिसून येतोय. महायुतीतील तीनही पक्षात बेबनाव आहे, त्यामुळे शिंदेंनी बुधवारी तातडीनं नाशिकमध्ये धाव घेत मेळावा घेण्यासह महायुतीच्या नेत्यांचीही बैठक घेऊन नाशिकसाठी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात हेमंत गोडसेंना निवडून आणण्याचं आवाहन केल्यानंतर त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात तरी महायुतीत एकोपा दिसून येईल अशी अपेक्षा होती, परंतु महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस नाशिकमध्ये असूनही मंत्री छगन भुजबळ यांनी दांडी मारली. महायुतीच्या पहिल्या समन्वय समितीच्या बैठकीस दांडी मारणारे सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यावेळी देखील अनुपस्थित होते. बारामतीच्या मतदानानंतर नाशिकमध्ये सक्रिय होईल असं कोकाटे यांनी सांगितलं होतं, परंतु मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही ते गायब असल्यानं चर्चेला उधाण आलं. त्यामुळे एकूणच नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.